नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण नजीक असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी त्रिमूर्ती आणि शिव अवताराच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती. मात्र यावेळी मोठी दुर्घटना घडली असती. भक्तांना घेऊन गेलेल्या दोन बोटी गाळात रुतल्याने प्रवासी भयभीत झाले होते. यामध्ये सुमारे 450 अधिक प्रवासी हे उरण नजीकच्या मोरा बंदरातील गाळात बोटी रुतल्याने अडकून पडले होते. शिवभक्तांच्या सुरक्षितता आणि जाण्या येण्याची व्यवस्था पोलीस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत, नागरी सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सोय केली होती. घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटींची सोय करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घारापुरी येथून परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांना बोट गाळात रुतल्याने अडकून राहावं लागलं होतं. मोरा बंदरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर दोन बोटी अडकल्याने सुमारे 450 अधिक प्रवासी हे समुद्रातच अडकल्याने भयभीत झाले होते. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर या बोटी मोरा बंदरात आणण्यात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.